नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे हा दिवाळीचा किल्ला। तर तुम्हालाही समोर एक टीम दिसते, ती दिवाळीचा किल्ला बनवते। दिवाळी म्हटलं की किल्ला आणि किल्ला म्हटलं की दिवाळी, तर दिवाळी आणि किल्ल्याचं एक समीकरणच आहे। तर आपण या व्हिडिओची सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन। तर हा आहे संपूर्ण किल्ला। मी तुम्हाला संपूर्ण किल्ला नीट समजून सांगणार आहे, किल्ल्यामध्ये नक्की काय काय बनवलं आहे। हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजावरती आपल्याला एक मावळा दिसतोय। ये तुम्हाला समोर दिसतंय ते आहे मावळ्यांसाठी विश्रामगृह आणि आजूबाजूला तुम्हाला खूप सारे पशुपक्षी दिसून येत असतील। आणि हा आहे तलाव जो पिण्याच्या पाण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे। ही तुम्हाला समोर दिसलेली तोफ आहे आणि तोफेच्या बाजूला आहे टेहळणी बुरुज। आणि टेहळणी बुरुजावरती आपल्याला भगवा दिसतोय। इथे पण तुम्हाला पशुपक्षी दिसत आहेत। एक बाई दिसते ज्या डोक्यावरती पाण्याचा हंडा आहे। एक घर आहे आणि घराच्या बाजूला हे नारळाचं झाड आहे। इथे पण तुम्हाला पशुपक्षी दिसत आहेत। जो प्रमुख दरवाजा आहे म्हणजे मुख्य दरवाजा, त्याच्यावरती एक तोफ आहे, दोन तोफ आहेत आणि त्याच्यावरती हा भगवा आहे। अक्षरशः सुंदररित्या हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा बनवलेला आहे। ह्या किल्ल्यावरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि या पायऱ्याच्या पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा लागतो आणि त्याच्या बाजूला सुद्धा एक मावळा आहे। ह्या दरवाजावरती सुद्धा एक तोफ आणि भगवा झेंडा आहे। ही किल्ल्याची तटबंदी आहे, दोन्ही बाजूला तो आपल्याला दिसते। अक्षरशः सुंदररित्या बनवली गेलेली आहे आणि ह्या टेहळणी बुरुजावरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत। अतिशय सुंदररित्या हा टेहळणी बुरुज बनवण्यात आलेला आहे। आणि आता आपण जाऊयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनाकडे। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आसन आहे। तर अत्यंत सुंदररित्या हा किल्ला बनवलेला आहे। 2 दिवसाची मेहनत लागली हा किल्ला बनवण्यासाठी। 4-5 मुलांची टीम ह्या किल्ला बनवण्याच्या मागे लागलेली होती। मी स्वतः हा किल्ला बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये एक दर्शक म्हणून होतो। आणि ही आहे हा किल्ला बनवण्याच्या मागे असलेली संपूर्ण टीम। तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी ह्या बेल आयकॉनवरती क्लिक करा।